ए दादू दादू माझ्या गाडीची चावी कुठे आहे? सगळा वाडा शोधला तरी सापडत नाही. अहो दादा, सर्व्हिसिंगला दिली ना तुमची गाडी, आज संध्याकाळी मिळेल. कामाच्या वेळेस तुम्हाला लफडी सुचतात. दुसरी कुठली गाडी आहे? मोठी गाडी आहे आपली, निळी. जा त्याची चावी घेऊन जा. जी अरे लवकर ये, किती वेळ लावतोयस? विश्वास हा सगळा काय प्रकार आहे? गाडी मला हवी आहे, त्यामुळे तुला ती मिळणार. बघ, मी आधी आलोय, मला गाडी हवी आहे, मी घेऊन जाणार आहे ती. यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव, वाड्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती पहिला अधिकार हा माझा आहे. त्यामुळे माझा वापरून झालं की उरल्या सुरल्यावरती समाधान मानायला शेक. विश्वास ओरडू नकोस. आणि तशी तुला गाडीची काही गरज नाहीये, कारण तुला वाड्याबाहेर जायची बंदी आहे. मोठी शाणी आली, माझं टेबल बाहेर फेकून देते. कोणाला बाप्पाकडे घेऊन आलीस का? कोणाला विचारलं तर नाही, काही नाही, काही तू बस कर, तू बस. हे करायचं मला सांग. हे बघ, तुला पटतंय का मी काय बोलतोय ते? अगं माझी आई बोल, घडा बोल, उगाच घुम्यासारखी बसू नको आमच्या त्या भूषासारखी. भूषा? भूषा ग माझा थोरला ले, त्याच्या बायकोचं माझं भाजक झालं की खम्यासारखं बसत राहतो. अगदी नंदी बैल आहे, शुद्ध नंदी बैल. मला सांग, तुला तरी पटतंय का हे टेबल या घरात राहायला हवं की नको? हो, हा काही प्रश्न झाला का? तुम्ही हे स्टूल तुमच्या घामाच्या पैशातनं विकत आणलंय. तुमच्या कितीतरी भावना जोडल्यात त्याच्याशी. हा आता थोडं मोडकळीला आलंय, पण अग पण खेळ ठोकून कसं मजबूत केलंय बघ. आणि मोडकळ्याला काय म्हणतेस? अग माणसाला सुद्धा म्हातारपण येत, म्हणून काय तर टाकून द्यायचं? अजिबात नाही. आणि अजूनही उपयोग आहे की त्याचा? मोठ्यांचा नाही, पण लहानांचा वजन नक्कीच पेलवेल त्याला. आणि मुळात त्याचा उपयोग आहे का नाही हा मुद्दाच गौण आहे. त्यात तुमच्या भावना गुंतल्या, ते महत्वाचं. आता कसं बोललीस? हे बघ, ही तुझी अक्कल चमचाभर आमच्या सुनाला पास ना. एक मिनिट मॅडम, तुम्ही ज्या कोणी आहात मला त्याच्याशी कर्तव्य नाही. आणि तुम्ही इथे कशासाठी आलायत हेही मी तुम्हाला विचारणार नाही, कारण माझ्या सासऱ्यांचा आणि माझ्या दिरांचा तुमच्या इथे येण्याला पाठिंबा आहे. पण एक गोष्ट सांगते, इथं येऊन माझ्या संसारात ढवळाढवळ करू नका. हो, मी काय केलंय? काय केलंय? तुम्ही उगाच चुकीच्या गोष्टींचं समर्थन करताय. अहो, तुमच्या अशा वागण्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. हे बघा, हा आमच्या घराचा प्रश्न आहे आणि तुम्ही त्यात न पडणं हेच उत्तम. हे स्टूल या घराची शोभा घालवत आहे, त्यामुळे हे स्टूल या घरात राहणार नाही. काय सांगते? कोणाचं घर आहे? कसं या घरातलं स्टूल बाहेर पडतं मी बघतो. माझं घर आहे, स्टूल माझ्या इथेच राहील. मॅडम, तुम्ही माझं थोडस ऐकून घ्याल का? हो, मी काय त्यांची चूक पाठीशी घालत नाही. तुम्हाला जर त्यांची चूक दाखवायचीच असेल तर त्यांच्याशी थोडीशी मैत्री करायला हवी. थोडस त्यांच्या कलांना घेऊन बघा ना मग. एक मिनिट, तुमची थेअरी वगैरे काय आहे ना ते मला अजिबात कळत नाही. मला फक्त एवढंच कळतं की तुम्ही आमच्या घरच्या गोष्टीत पडू नका. हे बघा, माझं डोकं आधीच फिरलंय. तुम्ही इकडनं जा आत्ता, नाहीतर नाहीतर मी तुम्हाला काहीतरी बोलीन, नाहीतर करीन तरी. जा जा म्हणते ना. विश्वास मुकाट्यानं चावी दे, नाहीतर ए तुझ्या पोकळी धमक्यानं मी भीक घालत नाही. कळलं? भैयासाहेबांचा थोरला मुलगा आणि किर्लोस्करांचा खरा वारसदार आहे मी. त्यामुळे इथल्या प्रत्येक गोष्टीवरती पहिला अधिकार हा माझा आहे. नसत्या भ्रमात राहू नकोस तू.
मी सुद्धा मालक आहे या संपत्तीचा. मालक? तुझी आश्रित होण्याची लायकी सुद्धा नाहीये या वाड्यात आणि मालकाची स्वप्न बघतोयस. विश्वास उगाच ओरडू नकोस. माझ्या बाबांनी सगळं उगाच माझ्या आईच्या नावावर नाही केलंय. अरे जिवंतपणी तुम्हाला तुमची लायकी दाखवून देता आली नाही ना म्हणून आता दाखवलीये. माझ्या विरोधात जाऊ नकोस. कशाच्या जोरावर इतक्या उड्या मारतोयस रे तू? हा आता सगळी सत्ता तुझ्या आईच्या हातात आहे म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त 30 दिवस ही सत्ता तुझ्या आईच्या हातात असणार आहे. पण पुढचे 30,000 दिवस ही सत्ता माझ्या आईच्या हातात असेल तेव्हा तुम्हा सगळ्यांना असेल त्या वेळेला असेल. परत आरडाओरडा करू नकोस माझ्या समोर. आता ह्यापुढे आम्ही सांगू तसंच वागायचं. उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, गुडघ्यावरती रांगत जा म्हटलं ना की रांगाला सुरुवात करायची लगेच. त्या पलीकडे जाऊन काही करण्याचा प्रयत्न केलास तर लाथ बसेल. विश्वास जास्त बोलू नको असं, नाही तर इतकं जिवंत काढून मी तुला. पुन्हा धमकी? अरे तू मला नामर्द म्हणतोस तर तू स्वतः काय आहेस रे? हिंमत असेल ना तर हात लावून दाखव अंगाला. कशाच्या जोरावर इतका महाज आला रे तुला? आज तुझ्या सकाळ सगळा किस्सा संपवून टाकतो. दादा, दादा विश्वास दादा, जयसिंग सोडा. जयसिंग, जयसिंग सोड त्याला, जयसिंग सोड त्याला, जयसिंग सोड त्याला. माझ्या मुलाच्या अंगावर हात उगारण्याची हिम्मत झालीच कशी तुझी? आता त्याची शिक्षाही भोग. थांबा. कोणतीही शिक्षा सुनावण्याआधी चूक कोणाची आहे याची शहानिशा व्हायला हवी. काही गरज नाहीये त्याची, कारण विश्वासच्या हातून चूक घडू शकत नाही. कालिंदी, अति आत्मविश्वास बरा नाही. अरे तुमच्याच कडून शिकले मी. मी कालिंदी भैयासाहेब किर्लोस्कर. वहिनी साहेब, जयसिंगला विश्वासवर हात उचलण्याप्रकरणी दोषी ठरवून शिक्षा फरमावते. त्यांना आत्ताच्या आत्ता ताबडतोब एका दमात 10,000 जोर मारावेत. तसं न केल्यास वाड्याबाहेर हकलण्यात येईल. कालिंदी, माझ्या मुलाचा असा 4 चौघात अपमान करण्याचा काही एक अधिकार नाहीये तुला. माझे अधिकार मला सांगू नकोस. जेवढं सांगितलंय तेवढंच बघा. हो पण आई, नाहीतर गाठ माझ्याशी लक्षात ठेवा. अजून मी काहीच वाईट वागलेले नाहीये पण यावेळी ऐकलं नाही तर. अक्का साहेब, तुम्ही कशाला काळजी करताय? पहिलवान गडी आहे आपला जयसिंग. हा हा म्हणतात 10,000 बैठका मारेल. ए मूर्खासारखा काहीतरी बडबड करू नकोस. 4,500 जोर ठीक आहे, 10,000 जोर मारायचे ना तर जीव जाईल माझा. आणि मुळात वर मारणारच, कारण मी चूक केलेलीच नाहीये. दादू, दरवाजा उघड आणि त्याचं सामान बाहेर फेकून दे आणि स्वतःच्या पायानं बाहेर जातोय का बघ. 10 मिनिटाच्या आत जोर मारायला सुरुवात केली नाही आणि बाहेरही गेला नाही तर धक्के मारून हाकलून द्या त्याला. हो पण आई. कालिंदी, वहिनी साहेब, वहिनी साहेब म्हण नाही तर जी भासवून देईन आतात. कामिनी, तुझ्या मुलानं माझ्या मुलाचा गळा धरलाय, त्याला शिक्षा दिल्याशिवाय सोडणार नाही मी. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुझ्या मुलाला शिक्षा मान्य आहे की तो वाडा सोडतोय हे तुम्हीच ठरवा. बाळा, आपल्याकडे दुसरा काही पर्यायच नाहीये, तुला शिक्षा भोगावीच लागेल. अगं पण आई, काय करू मी जया? अरे जर त्या बाईचं ऐकलं नाही ना तर ती आपल्याला या वाड्यातून गप बाहेर काढेल. भैया
साहेबांनी सांगितलंय ना तिचं सगळं ऐकायचं. हे बघ, तिचं ऐकलं नाही ना तर आपण रस्त्यावरती येऊ बाळा. दादू, त्याचं सामान घे भरायला. दादू, सांगितलेलं कळलं नाही? आई, जया तुला ही शिक्षा भोगावीच लागेल. 10 मिनिटं संपत आली आहेत. काय ठरतंय तुमचं? जया जोर मारेल आणि नंदा ते मोजेल मोठ्यानं, सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात. मला का पण शिक्षा? मला का म्हणून विचारायचं नाही, कळलं? करा सुरुवात. एक नाही हो अति मंद. मला 81 म्हणायचं होत पण एक कोणतरी माझ्याकडून बोलून घेतोय. मग आता एक पासून सुरुवात करा. परत परत एक पासून? हा आदेश आहे माझा. खालिंदी, हे बरोबर करत नाहीयेस तू. सगळ्याची फळं तुला भोगावी लागतील. लक्षात ठेव, या सगळ्याची फळं तुला भोगावी लागतील. करा सुरुवात. एक, दोन, एक सष्ट, 62, 63, 64, 64. दादूकडून मला कळलं की वहिनी साहेब काय चाललंय सगळं. हो थांबू आहे नाही तर अशाला जीव जाईल त्यांचा. जाऊ देत ना. नाना माझ्या विश्वासच्या जीवावरच उठला होता ना तो.
वहिनी साहेब, तुमच्यासारख्या थोरांना क्षमा करणं शोभून दिसतं. आजपर्यंत क्षमाच करत आलो आपण त्यांना. नाना, मला कळून चुकलं, काही माणसांना शिक्षेशिवाय पर्यायच नसतो. आई आई थांबवाय सगळं. माझी शपथ आहे तुम्हाला, आतापर्यंत तुमच्या खात्यात फक्त पुण्यच जमा झालं. हे असं सगळं करून पापाचा धनी. ठीक आहे, झाली तेवढी शिक्षा पुरे झाली. तिच्या शब्दाचा मान राखून आज सोडते मी तुला. पण यापुढे जर का असा विचित्र वागलास ना, तर माझ्याशी गाठ हे लक्षात ठेव. जया, जया त्रास होतोय का रे? दादू, दादू पाणी आण रे. जया त्रास होतोय का रे? माझी जानकी, नको इतकी सेवा करूस, माझी लायकीच नाहीये ती. जया, तुझा हात दुखतोय ना? नाही जानकी, जानकी तुझा नवरा नालायक, किर्लोस्करांचा खरा वारसदार असून सुद्धा त्याला गुलामासारखं वागवलं जात, आणि मी हे सगळं निमूटपणे सहन करतोय. अशा नवऱ्याची सेवा करून तू स्वतःच्या नजरेतून उतरू नकोस. शांत हो बघूया. आई कसा शांत हो? सांग ना, कसा शांत होऊ मी? आई अजून किती आणि काय काय सहन करावा लागणार आहे आपल्याला. ती कालिंदी अजून किती किती नाचवणार आहे आपल्याला तिच्या तालावर. नाही आई, मी असं दबून नाही राहू शकत. आई, हे असं आयुष्य जगण्यापेक्षा मी मरण पत्कर. जया, जया, मी काय बोलतोस बाळा? तू स्वतःच्या आई समोर मरणाच्या गोष्टी करतोस. काय करू? सावकाश सांग ना, काय करू मी? अस जिवंतपणी कणाकणानं मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. एकदाच काय त्या वेदना होतील, पण कायमची मुक्तता तर मिळेल. मला तर वाटतं मी आत्महत्याच करावी. जया, असा वेडा विचार नाही करायचा, कळलं? सगळं सगळं व्यवस्थित होईल. आई, कुठल्या आधारावर एवढा असावा दे तुझ्याकडे? सांग ना. आपण काहीही करू शकत नाही, काहीही करू शकत नाही. बाबांनी मरता मरता सूड उगवलाय आपल्यावर. अजून फक्त 25 दिवस. बाबांच्या खुनाची जबाबदारी जर कोणीही घेतली नाही ना, तर आपण रस्त्यावर येऊ, भीक मागायची पाळी येईल आपल्यावर. या 25 दिवसात ती कालिंदी असून काय काय करेल, या विचाराने शहारे येतात माझ्या. आपलं वाटवळ झालंय, संपलंय सगळं. घ्यावी का भैयासाहेबांच्या खुनाची जबाबदारी स्वतःवरती? त्यामुळे मला शिक्षा होईल, पण जयसिंगचं तर भलं होईल. त्या कालिंदीच्या हातातले अधिकार जाऊन सगळ्यांना सारखे अधिकार मिळतील, आणि मग मी नसले तरी जयसिंग तिनं आजपर्यंत केलेल्या सगळ्या अपमानाचं उट्ट काढेल. खरं तर मी भैयासाहेबांचा खून केलेला नाही, पण मी जर अशीच अडून राहिले तर काहीच होऊ शकत नाही. स्वतःच्या मुलासाठी हा इतका त्याग तर करायलाच हवा मला. जर माझ्या आयुष्याची किंमत देऊन जयसिंगचं भलं होणार असेल तर का नाही?